नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातील दुसरा धडा जैविक विविधता समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जैविक विविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी होय. सजीवसृष्टीच्या विकासासाठी व संवर्धनासाठी जैविक विविधता ही किती महत्वाची आहे हे आपल्याला या पाठातून कळेल. या पाठात आपण जैविक विविधता म्हणजे काय, तिच्या ऱ्हासास कारणीभूत असलेली कारणे कोणती व जैविक विविधतेच्या संवर्धनासाठी आपण कोणकोणत्या उपायांचा वापर करू शकतो याची माहिती घेऊ. हा पाठ शिकल्यानंतर हे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की निसर्गाने जैविक विविधता निर्माण करून जीवसृष्टीच्या वाढीस किती मदत केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला पहिलाच प्रश्न पडला असेल की जैवविविधता म्हणजे काय. तर एका वाक्यात सांगायचे म्हटले तर आपण असे म्हणू शकतो की पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजेच जैविक विविधता किंवा जैवविविधता. आता आपण तुमचेच उदाहरण घेऊया. तुम्ही रोज अनेक ठिकाणी जातात, तेथे तुम्हाला नक्कीच अनेक प्रकारचे वनस्पती व प्राणी दिसत असणार. तुम्ही रोज किती प्रकारचे पक्षी पाहतात बरं, किंवा किती प्रकारची झाडे पाहत असणार. अगदी छोट्या रोपट्यांपासून ते मोठमोठ्या वृक्षांपर्यंत काही वेली असतात, तर काही रुंद खोडाची झाडे देखील असतात. अशा या विविधतेची प्रचिती तुम्हाला दैनंदिन जीवनात जागोजागी येत असेल. ही झाली तुमची गोष्ट. तर विचार करा की संपूर्ण पृथ्वीवर अशी किती मोठ्या प्रमाणात विविधता अस्तित्वात असेल बरं. पृथ्वीवर वनस्पती व प्राणी यांच्या अनेक प्रजाती अस्तित्वात आहेत. तर जैविक विविधतेच्या अधिक खोलात जायचा प्रयत्न आपण करूया. सूक्ष्मजीव तसेच एक प्रेषीय प्राणी व वनस्पतींपासून ते हत्ती, देवमासा अशा महाकाय प्राण्यांपर्यंत आणि महाकाय वृक्षलतांपर्यंत अनेक बाबतीत विविधता आढळून येते. अगदी अन्नग्रहणाच्या सवयींबाबत सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. एवढेच नव्हे तर सर्व प्राण्यांच्या व वनस्पतींच्या परिसंस्था, प्रजाती व गुणसूत्रे एका पिढीतून पुढील पिढीत संक्रमित करण्याचे कार्य करणारे घटक यांच्यातही प्रचंड विविधता दिसून येते. तुम्हाला माहित आहे का की जैविक विविधतेचे मूळ हे गुणसूत्रे एका पिढीतून पुढील पिढीत संक्रमित करण्याच्या क्रियेत दडलेले आहे. मित्रांनो, अगदी एकाच वर्गाच्या सजीवांच्या शरीर रचना, जीवन पद्धती आणि निवाऱ्याच्या जागा यांमध्ये सुद्धा विविधता असते हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. परंतु आपण उदाहरणादाखल मासे या वर्गाचा विचार करूया. तर काही मासे हे गोड्या पाण्यात राहतात, तर काही खाऱ्या पाण्यात. काही मासे आकाराने अगदी लहान असतात, तर काही अगदी महाकाय असतात. काही माशांमध्ये शेपटीचा उपयोग हा फक्त दिशा बदलवण्यासाठी होतो, तर काही माशांसाठी ते संरक्षण यंत्रणेसारखे कामही करतात. काही माशांचे आयुष्य अगदी कमी असते, परंतु काही मासे अगदी दीर्घायुषी असतात. यावरून तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल की एकाच वर्गातील असूनही त्यांच्या शरीर रचनेत, निवाराच्या जागेत आणि जीवन पद्धतीत किती मोठ्या प्रमाणात विविधता आढळून येते. मित्रांनो, जैविक विविधतेवर परिणाम करणारा अजून एक महत्वाचा घटक म्हणजेच पर्यावरण होय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पर्यावरण हा जैविक विविधतेवर कसा परिणाम करतो. तर प्रत्येक ठिकाणच्या पर्यावरणात काल परत्वे आणि स्थल परत्वे सातत्याने बदल होत असतात. बदलत्या पर्यावरणामुळे त्या ठिकाणातील वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींमध्ये आणि त्यांच्या गुणधर्मांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होत असतो. अशा प्रकारेच पर्यावरण हे जैविक विविधतेला कारणीभूतही ठरते. त्यामुळेच एकाच पर्यावरणात राहणाऱ्या सजीवांमध्ये प्रचंड प्रमाणात विविधता आढळते. पाण्यात राहणारे सजीव, मग ते तळ्यात, नदीत, समुद्रात कोठेही असोत, त्यांच्यातही मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. नुसत्या एका छोट्या तळ्याचेच उदाहरण जरी आपण घेतले तरी त्याच्यात अनेक प्रकारचे मासे, अनेक प्रकारच्या जलवनस्पती आढळून येतात. यावरून तुम्हाला जैवविविधतेची व्याप्ती देखील लक्षात आली असेल. इतकेच नव्हे तर वाळवंटात राहणाऱ्या प्राण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. आपल्याला माहितच आहे की वाळवंटात पाण्याची कमतरता असते व तापमानही जास्त असते. त्यामुळे वाळवंटात आढळणाऱ्या प्राणी आणि वनस्पतींमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात. हे गुणधर्म
त्यांच्या वाळवंटात राहण्यासाठी पोषक असतात, परंतु अशा वाळवंटात देखील वनस्पतींमध्ये व प्राण्यांमध्ये एक मोठी विविधता आढळते. तसेच बळभार प्रदेशात वाढणाऱ्या वनस्पती व प्राणी हे सपाट व मैदानी प्रदेशात वाढणाऱ्या वनस्पती व प्राण्यांपासून भिन्न असतात. याचे कारण तर तुम्हाला नक्कीच कळले असावे, कारण बळभार प्रदेशात तापमान अतिशय कमी असते, त्यामुळे तेथील वनस्पती व प्राण्यांना त्या कमी तापमानात व कमी नैसर्गिक स्रोतांमध्ये तग धरण्यासाठी काही विशिष्ट गुणधर्मांची गरज असते. या उलट सपाट व मैदानी प्रदेशात मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध असल्यामुळे तेथील वनस्पती व प्राण्यांना आवश्यक गुणधर्म हे वेगळे असतात. तर मित्रांनो, जैवविविधता म्हणजे काय याची व्यवस्थित कल्पना तर तुम्हाला नक्की झाली असेल, परंतु जैवविविधता टिकून राहण्याचे महत्व तुम्हाला माहित आहे का? तर मानवासहित सर्व सजीवांच्या गरजा या जैवविविधतेमुळेच भागवल्या जातात. म्हणून सजीवांच्या अस्तित्वासाठीच जैवविविधतेचे फार महत्व आहे. खरे तर पृथ्वीच्या निर्मितीपासून पृथ्वीवर अनेक वेळा वातावरणात बदल झाले, अनेक मोठमोठ्या घटना घडल्या, तरी सुद्धा सजीवसृष्टी टिकून राहिली. तर याची मुख्य कारण काय? तर जैवविविधता. या जैवविविधतेमुळेच मानवसृष्टी अजून सुद्धा टिकून राहिलेली आहे. मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी मूलभूत गरजा, तसेच औषधांसारख्या अन्न महत्वाच्या गरजा जैवविविधतेमुळेच पूर्ण होतात. मित्रांनो, जैवविविधतेचे पर्यावरणीय महत्व अमूल्य आहे. उदाहरणार्थ आपण एका वाघाचे उदाहरण घ्यावे. समजा एखाद्या जंगलात फक्त वाघच शिल्लक आहेत. वाघांचे अन्न म्हणजे शाकाहारी प्राणी हे त्या जंगलात शिल्लकच नाही. यामुळे काय होईल? वाघांची उपासमार होऊन त्यांची देखील संख्या कमी होत जाईल. म्हणजेच निसर्गातल्या भक्ष्य व भक्षक साखळ्या या सुरक्षित राहणे फारच आवश्यक आहे. म्हणजेच उत्पादक वनस्पती, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी आणि जीवाणूंसारख्या विघटकांची संख्या समतोल राहिली तरच निसर्गाची साखळी अबाधितपणे सुरू राहील. याचाच अर्थ जैवविविधता ही निसर्गाच्या साखळीच्या अबाधितपणे सुरू राहण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. तर जैवविविधता म्हणजे काय हे तुम्हाला कळले, जैवविविधतेचे सजीवसृष्टीतील महत्व हे देखील आपल्याला समजले. तर आता जैवविविधतेच्या ऱ्हासाची कारणे कोणती हे देखील आपण समजून घेऊया. याचे प्रथम आणि महत्वाचे कारण म्हणजेच अफाट वेगाने वाढणारी लोकसंख्या. आपल्या देशाची लोकसंख्या ही अफाट वेगाने वाढत आहे, त्यामुळे देशातील अन्नधान्याची मागणी देखील वाढू लागली आहे. ही वाढत्या अन्नधान्याची मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी एकपीक पद्धतीची शेती करू लागला आहे, ज्यामुळे त्याला फायदा होतो किंवा ज्यामुळे अशी मागणी पूर्ण होते हेच पीक तो घेऊ लागला आहे. त्यामुळे शेतीतील विविधताही नष्ट झाली आहे. यामुळेच वनस्पतींमधील विविधता धोक्यात आलेली आहे. अशा प्रकारे वाढती लोकसंख्या ही जैवविविधतेच्या ऱ्हासास कारणीभूत आहे. जैवविविधतेच्या ऱ्हासाचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे वृक्षतोड व प्राण्यांची शिकार होय. मानवाने आपल्या फायद्यासाठी विशिष्ट जातांच्या वनस्पतींची तोड व विशिष्ट जातीच्या प्राण्यांची शिकार चालू केली. यामुळे प्राण्यांच्या अनेक जाती संकटग्रस्त झाल्या, काही दुर्मिळ झाल्या तर काही नामशेष झाल्या. मानवाच्या वाढत्या निवाराच्या गरजेसाठी मानवाने संपन्न वनसंपदा असलेल्या ठिकाणी वृक्षतोड करून ती जागा मोकळी केली व तेथे मानवाच्या वसाहती बसवल्या. यामुळे देखील जीवसृष्टीचा ऱ्हास झाला. शहरीकरण हे देखील जैवविविधतेच्या ऱ्हासास कारणीभूत आहे. मानवाच्या निवाऱ्यासाठी वनसंपदेची मोठ्या प्रमाणावर तोड करून तेथील जमीन मोकळी केली गेल्यामुळे वनसंपदेचा ऱ्हास होत आहे. तसेच अनेक ठिकाणी विविध विद्युत प्रकल्प तसेच औद्योगिकरणाचे प्रकल्प उभारण्यात आल्यामुळे तेथील जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे, त्याला धोका पोहोचत आहे. अनेक ठिकाणी खनिजांचे उत्खनन केले जाते, यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होऊन जैवविविधतेला मोठा धोका पोहोचत आहे. प्रमाणाच्या बाहेर खनिज संपत्तीचे उत्खनन केल्यामुळे
जैव त्या प्रदेशातील जैव विविधता व वनसंपत्ती या दोघांना मोठा धोका पोहोचलेला आहे. या सर्व कारणांमुळे जैवविविधतेने समृद्ध अशा आदिवासांचा ऱ्हास होत आहे. मित्रांनो, वातावरणातील प्रदूषणही प्रजातींच्या ऱ्हासास कारणीभूत ठरू लागले आहे. पृथ्वीचे वाढते तापमान संवेदनशील व विशिष्ट परिस्थितीतच जगू शकणाऱ्या दुर्मिळ प्रजातींना धोकादायक ठरू शकते. हवामानातील बदलांमुळे नैसर्गिक अधिवासांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून येतात. ही व अशी असंख्य कारणे जैवविविधतेच्या ऱ्हासाला कारणीभूत आहेत. जैवविविधता जपण्यासाठी आज अशा ऱ्हास पावणाऱ्या प्रजातींचे संवर्धन संरक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे. परंतु मानवाला जसे जैवविविधता म्हणजे काय हे कळले, जैवविविधतेचे महत्व कळले, तसेच त्याच्या हेही लक्षात आले की आपल्या हव्यासामुळे जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. मग जैवविविधतेच्या बचावासाठी त्याने स्वतःच्या संरक्षणाचे काही उपाय योजले. दुर्मिळ सजीवांच्या संरक्षणासाठी त्याने राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती केली. काही क्षेत्रे राखीव जैव विभाग म्हणून घोषित केली. तसेच विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू केले. काही प्राण्यांच्या प्रजातींचे संवर्धन प्राणी संग्रहालयांमध्ये तर वनस्पतींचे वनस्पती शास्त्रीय बागांमध्ये केले. तसेच पारंपरिक माहितीची नोंद केली. या सर्व उपायांमुळे मानवाला जैवविविधतेचा ऱ्हास कमी करण्यास मदत झाली. आताच आपण एक संज्ञा पाहिली, राखीव जैव विभाग. तर राखीव जैव विभाग म्हणजे काय? तर ज्या क्षेत्रांमध्ये वन्यजीवन संरक्षित असते पण स्थानिक लोकांना त्यांचे दैनंदिन व्यवहार चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येते त्यांना राखीव जैव विभाग असे म्हणतात. म्हणजेच एखाद्या क्षेत्रात तेथील रहिवासी देखील राहतात आणि त्या ठिकाणी संरक्षित असलेले वन्यजीव देखील राहतात, अशा यांना राखीव जैव विभाग असे म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे होणारे तोटे माहीत असून सुद्धा मानवाने यासाठी काही संघटित प्रयत्न केलेत का? तर मित्रांनो, नक्कीच केलेत. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व वन्य प्राणी यांचा संरक्षणाचा कायदा 1975 साली अस्तित्वात आलेला आहे. या कायद्यामुळे प्राण्यांच्या अवयवांची व बहुमूल्य अशा वनस्पतींची तस्करी रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे. तसेच जैवविविधतेच्या रक्षणासाठी ब्राझीलमधील रिओ द जानेरिओ येथे 1992 साली झालेल्या वसुंधरा परिषदेत जैवविविध करार संमत करण्यात आलेला आहे. या करारानुसार जैवविविधतेच्या ऱ्हासास कारणीभूत असणारे सर्व घटक कमी करण्यास प्रयत्न करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, या पाठातून तुम्हाला जैवविविधतेचे महत्व नक्कीच समजले असणार. जैवविविधता म्हणजे काय, जैवविविधतेच्या ऱ्हासात कारणीभूत कारणे कोणती आणि जैवविविधतेला ऱ्हासापासून बचाव करण्यासाठी आपण कोणते उपाय योजू शकतो याचीही माहिती आपण या पाठात घेतली. मी आशा व्यक्त करतो की तुम्ही नक्कीच या उपायांचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करणार. धन्यवाद.